करत महाराष्ट्र राज्य से मुख्यमंत्री अर्थमंत्री माननीय अजित दादा माझे मंत्रिमंडळातील सहकारी एकनाथराव आहे हसनभाई आहे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जपलेले माझ्या बांधवांनो भगिनी आणि मातो सुरुवात कुठून करू दादा पहिल्या तुमच्या प्रश्नांनी करू की जीएसटी भवनाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देऊन करू त्या पण एक महत्वाचा मुद्दा आहे याचं कारण असं की एक वातावरण तयार केलं जातं की सरकार मध्ये कुठेतरी दुसरे खोपे सुरू तसं काही नाहीच आहे पण आपण हे सरकार जे स्थापन केलं त्याचं नावच महाविकास आघाडी असं ठेवलं आणि महाविकास हा नुसता आपल्या नावामध्ये नाही आहे तर तो जमिनीवरती प्रत्यक्ष आपण अमलात आणतो आणि मग मी थोडासा असा विचार करतो की जिथे आपण स्वतः आहात कारण ह्या आजच्या या भूमिपूजनाचं आणि ह्या इमारतीचं श्रेय जर द्यायचं असेल तर ते नक्कीच मी आपल्या उपमुख्यमंत्र्यांकडे अजित दादा कारण पहिल्या दिवसापासून हे जे एक स्वप्न आजपर्यंत साकारलं जावं अशी अनेक चर्चा व्हायची ती अजित दादांनी पण सांगितलं की ह्या सरकारने सुरुवात केली त्याच्या आधीच्या सरकारनी म्हणजे त्याच्यात आम्ही सुद्धा होतो पण चर्चा किती वेळा झाली ते काही आठवत नाही पण त्याच्याही आधी आपण पाठपुरावा करतो असं प्रत्येक गोष्टीला मुहूर्त असावा लागतो मुहूर्त लागावा लागतो तो आज लागला आणि नाही तरी आपली 2-2.5 वर्ष ही सगळी प्रत्यक्ष कामामध्ये आपण कुठे दिसत नव्हतो पण पाठीकडे जी त्या कामामध्ये होती होतो त्यातलं त्याच्यामधलंही काम एखादी चांगली वस्तू उभी करायची म्हणजे अत्यंत चांगलं त्याचं आरेखन आलं एक काय काय आतापर्यंत आपण ज्या जुन्या पिढीचा उल्लेख केला त्याच्यामधल्या उणीवा काय होत्या आणि बदलत्या काळानुसार नवीन वास्तू कशी असायला पाहिजे याचं एक नियोजन हे करणं फार गरजेचं होतं आणि तसं नियोजन आता झालेलं आहे जे काही संकल्पचित्र आपण दाखवलं सर्वांना ते पाहिल्यानंतर अप्रतिम या पलीकडे दुसरा शब्द मला तरी कुठला सुचत नाही अप्रतिम अशी वास्तू लेखी वास्तू त्याची सुरुवात आपण आज तर आपण सर्वांनीच आपल्या राजकीय आयुष्यामध्ये पाहिलं